मी प्रतिभा सराफ, मुंबई। स्वलिखित कथा ऐकवते अनोखं नातं। एका बागेच्या बाकड्यावर गणेशराव बसलेले असतात। इतक्यात राधाकाकू तिथे येतात आणि म्हणतात, अहो पाऊस पडू लागला, ही छत्रीच माझ्याच्याने उघडत नाही। काहीतरी खटपट करून गणेशराव ती छत्री उघडून देतात। इतक्यात पाऊस खूप वाढतो। मग राधाकाकू त्यांना म्हणतात की तुम्ही माझ्याच छत्रीतून चला, मी समोरच्या बसस्टॉपवर तुम्हाला सोडते, पाऊस थांबला की तुम्ही घरी जा। आणि एखाद्या आज्ञाधारक मुलाप्रमाणे गणेशराव त्यांच्या सोबत जातात। पण दोघंही छत्रीतून असे चालतात की पूर्णपणे भिजतात। त्यानंतर 5-6 दिवस राधाकाकू बागेत येत नाहीत। एक दिवशी त्या बसलेल्या दिसतात तसे गणेशराव तिथे येऊन विचारतात, कुठे गेला होतात इतके दिवस? राधाकाकू चमकून त्यांच्याकडे पाहतात आणि म्हणतात, कुठे म्हणजे आळंदीला गेले होते, आपण सांगून तर जायचं। आणि मग दोघंही खूप हसतात। अधूनमधून ते असंच त्या बेंचवर भेटत राहतात आणि गप्पा मारतात। राधाकाकूंचे मिस्टर हे आर्मीमध्ये ऑफिसर असतात, परंतु वयाच्या 35व्या वर्षीच त्यांना हार्ट अटॅक येतो आणि ते हे जग सोडून निघून गेलेले असतात। इकडे गणेशरावांना 2 मुलगे असतात। एक मुलगा अमेरिकेत स्थायिक झालेला असतो आणि दुसऱ्या मुलाकडे ते राहत असतात। आणि त्यांची मिसेसही हे जग सोडून गेलेली असते। तर दोघंजणं अधूनमधून भेटत असतात। अचानक एकदा असं घडतं की 5-6 दिवस गणेशराव बागेत येत नाही। आणि मग राधाकाकू त्यांच्या सोसायटीत जातात। त्यांचा मुलगाच त्यांना भेटतो आणि तो म्हणतो की वडील हॉस्पिटलमध्ये आहे। त्या मुलाबरोबरच राधाकाकू हॉस्पिटलमध्ये जातात। आणि मग रोज संध्याकाळी बागेतून बसण्यापेक्षा ते त्या गणेशरावांशी गप्पा मारायला जातात। त्यांना अनेक गोष्टी कळतात की गणेशरावांची सिस्टोस्कोपी झालेली आहे आणि त्यांची किडनी ट्रान्सप्लांट करण्याची आता गरज निर्माण झालेली आहे। त्या डॉक्टरांशी बोलता बोलता त्यांच्या लक्षात येतं की त्यांचा ब्लड ग्रुप, टिश्यू टायपिंग हे मॅच झालं तर त्याही किडनी देऊ शकतात। एक निरोगी माणूस कोणत्याही आजारी माणसाला सहज किडनी देऊ शकतो आणि दोघंही व्यवस्थित जगू शकतात त्यानंतर। आणि असं घडतं की त्यांचे टिश्यू टायपिंग आणि ब्लड ग्रुप सहज मॅच होतात आणि काही लीगल फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून त्या गणेशरावांना सांगतात की मला आता तुम्हाला माझी किडनी द्यायची आहे। सगळ्यांनाच आनंद होतो। आणि काही दिवस दोघंही हॉस्पिटलमध्ये असतात आणि मग ते दोघंही बरे होतात। परत एक दिवशी ते असंच या बाकड्यावर भेटतात आणि गणेशराव त्यांना म्हणतात की तुम्ही मला किडनी दिलीत म्हणून नाही, पण मला असं कुठेतरी वाटतं की तुम्हालाही एका पुरुषाची गरज आहे आणि मलाही कोणाची तरी गरज आहे। तर मला असं वाटतं की आपण दोघांनी लग्न केलं तर काय हरकत आहे। तर राधाकाकू हसतात आणि म्हणतात की माझा नवरा जो होता त्यांनी मला खूप छळलं, त्यामुळे कधी मी दुसऱ्या कुठच्याही पुरुषाबरोबर कधी लग्न करण्याचा विचारच केला नाही। मला असं वाटलं की आगीतून निघून फुपाटात कशाला पडायचं, जे आहे ते आहे, माझ्या नवऱ्याची पेन्शन मिळते, त्याच्यात मी छान जगत आहे। मला इतका आनंद होतो की आयुष्यात मी कोणासाठी तरी काहीतरी करू शकले, एका माणसाला मी जीवनदान दिलं, हा माझा आनंद आहे। तर मला नाही लग्न करता येणार। फक्त मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की काही नाती ही फक्त जपायची असतात, जोडायची नसतात। यावर गणेशराव मनापासून हसून दाद देतात आणि म्हणतात, जशी तुमची मर्जी। आणि मग त्यानंतरही दोघं असेच भेटत राहतात आणि त्यांच्यातलं मैत्रीचं नातं हे कायम टिकून राहतं। धन्यवाद।